श्री स्वामी समर्थ सर्वण व स्वामी कृपा कायम असावी हीच स्वामी चरणी प्रार्थना। चला तर मग पाहूया काय आहे आज तुमच्यासाठी स्वामी संदेश आणि स्वामींचं मार्गदर्शन। स्वामी आज तुम्हाला सांगत आहेत, बाळा मला कोणाची गरज नाही हा अहंकार आणि सर्वांना माझी गरज आहे हा भ्रम मनात बाळगू नको। पानगळ झाल्याशिवाय झाडाला नवीन पालवी येत नाही, त्याचप्रमाणे कठीण प्रसंगांचा सामना केल्याशिवाय चांगले दिवस येत नाहीत। आयुष्यात संयम ठेवा, कारण प्रत्येक गोष्ट ही वेळ आल्यावर होणारच आहे। प्रत्येक दिवस प्रयत्नशील राहून आपलं काम अजून चांगलं करत राहा, तुम्हाला त्याचं फळ वेळ आल्यावर नक्की मिळणार आहे। दुसऱ्यांपेक्षा आपल्याला जर यश जरा उशिरा मिळत असेल तर निराश होऊ नका। हा विचार करा की घरापेक्षा राजवाडा तयार व्हायला जास्त वेळ लागतो। कोणाला श्रीमंतीचा अहंकार आहे, कोणाला सुंदरतेचा, गाड्या घोड्यांचा, तर कोणाला ज्ञानाचा आणि प्रसिद्धीचा, मुलाबाळांचा, कोणाला पद आणि प्रतिष्ठेचा, तर कोणाला नात्यांचा। पण मनुष्याने एक गोष्ट लक्षात ठेवावी, हे सर्व आम्ही तुम्हाला दिलं आहे आणि ते सर्व इथेच सोडून जायचं आहे। त्यामुळे कधीच कोणाला कोणत्या गोष्टीचा अहंकार गर्व दाखवू नका। सेवा करा, भक्ती करा, तेच तुमच्या सोबत येईल। स्वामी म्हणतात, आम्ही अनादि अनंत आहोत। आमची नित्य सेवा करणाऱ्या भक्ताची कुंडली बदलून त्याचे भोग निवारण करतो आणि ह्याची ज्याला जाणीव आहे तो भविष्य कुंडली वगैरे भानगडीत न पडता आमच्या नामस्मरणात रंगून जाईल, कारण त्याला गुरुच्या वात्सवाची जाणीव असल्याने तो आमच्यावर सर्व भार टाकेल आणि आम्ही अभिवचन दिल्याप्रमाणे खात्रीने त्याचा योगक्षेम वाहू। लक्षात ठेवा, आपल्या चुका आपण मान्य केल्या की आपलं मन आणि विचार दोन्हीही स्वच्छ होतात। फक्त चुका मान्य करण्याची हिम्मत आपल्यामध्ये असायला हवी। कोणासाठी थांबू नका। आयुष्यात खूप माणसं भेटतात, काही सुख देतात, काही दुःख देतात, खूप माणसं आपल्या मनात घर करून जातात, पण म्हणून तुम्ही त्यांच्यासाठी रडत बसू नका, कारण वेळेसोबत पुढे जावं लागतं। थांबून गोष्टी सुटत नाहीत, ते अजून गुंतत जातात, कारण प्रत्येक वेळी तुम्हाला पाहिजे तसं नाही होणार। म्हणून पुढे जात राहा, जे होणार असतं ते होणारच असतं। नामस्मरणाच्या माध्यमातून परमेश्वराशी कायम जोडून घेतलं की बाहेरच्या त्रासदायक घटनांचा परिणाम आपल्या शरीरावर होत नाही। चांगली वेळ बघायची असेल तर वाईट वेळेला हरवावं लागेल। असलेल्या परिस्थितीत सुखाने जगायची सवय लागली की नसलेल्या गोष्टींचं दुःख जाणवत नाही। कधी कधी सगळं संपलं, आता काही होऊ शकत नाही असं वाटतं। आपण समज करून घेतो की आपण आपल्यालाच घाबरतो, परंतु थोडं शांत राहिलं, स्वामींचं वचन भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आठवलं आणि खंबीरपणे परिस्थितीचा सामना केला तर नक्कीच आधार मिळतो आणि पुढचा मार्गसुद्धा दिसून येतो। म्हणून स्वामींना शरण जावं आणि स्वामींच्या नामस्मरणात दंगून राहावं। श्री स्वामी समर्थ तुमच्यावर स्वामी कृपा कायम असावी। स्वामी आज तुम्हाला म्हणतायत, तू जेव्हा जेव्हा माझ्या चरणांना माझ्या पादुकांना स्पर्श केला आहेस तेव्हा तेव्हा तुझ्या मनातील विचार माझ्यापर्यंत पोचले आहेत आणि तुझी काळजी मला आहे याची खात्री तुला असायला हवी। माणूस म्हणून जन्म मिळायला भाग्य लागतं, स्वामी भक्त होण्यासाठी स्वभाग्य लागतं। त्यामुळे स्वतःला गरीब समजू नका, कारण ह्या ब्रह्मांड नायकाचा हात तुमच्या डोक्यावर आहे। हातात लगेलं तरी नशिबातलं कोणी घेऊ शकत नाही, कारण फुकटचं पुरत नाही आणि कष्टाचं कधीच संपत नाही। स्वामी म्हणतात, काय झालं बाळा, दुःखी आहेस, मला विचारतोस की मी इतक्या दिवसापासून स्वामी तुमची सेवा करतोय तरी अजून माझ्या आयुष्यातला त्रास कमी होत नाही, काही चांगला फरक जाणवत नाही असं का? आणि काल परवापासून ज्यांनी स्वामी सेवा सुरू केली त्यांना अचानक चांगले बदल कसे काय जाणवले? स्वामी तुम्ही भेदभाव करता का? स्वामी म्हणतात, मग ऐक, मला सर्व समान आहेत। तुझ्या आधीच्या जन्माचे वाईट कर्मांचा हिशोब अजून चुकता नाही झाला। तुझे कित्येक जन्माचे वाईट कर्म यातून वजा केले जात आहेत, त्या सेवेतून शोषून घेतले आहेत। तुझी सेवा फुकट नाही गेली, ही सेवा तुझ्या आयुष्यातले अडथळे दूर करण्यासाठी तुझी मदत करत आहे। ज्या दिवशी तुझ्या पाप पुण्याचा हिशोब बराबर होईल त्या दिवशी तुला करत असलेल्या सेवेचं फळ मिळेल, म्हणून सेवेत खंड पडू देऊ नकोस। सुख आणि वय या दोघांचं कधीच पटत नाही, कारण खूप मेहनत करून सुखाला घरी घेऊन आलं तर वय नाराज होऊन निघून गेलेलं असतं। जेवढं गमावलं त्यापेक्षा जास्त मिळणार संयम ठेवा।
श्रीमंताकडे पाहून त्याच्यासारखं जगण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा गरीबाकडे पाहून जगलं की आयुष्याबाबतच्या बऱ्याच तक्रारी नाहीशा होतात. प्रत्येक समस्येवर तीन समाधान असतात. स्वीकार करा, बदलून टाका किंवा सोडून द्या. स्वीकार नाही करू शकत तर बदलून टाका, जर बदलू शकत नाही तर चांगलंच आहे, परमेश्वरावर सोडून द्या. आत्तापर्यंत जे झालं ते झालं, सोडून द्या. डोक्यातून ते विचार काढून टाका. पुढे येणारे प्रत्येक क्षण नवीन आहेत. तो जगा, आपलं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी वाटचाल करा. तुमच्यामध्ये ती क्षमता आहे आणि तुम्ही काहीही करू शकता. श्री स्वामी समर्थ, जिथे स्वामी पायत तिथे न्यून काय. श्री स्वामी समर्थ, तुमच्यावर स्वामी कृपा कायम असावी. स्वामी आज तुम्हाला म्हणताय, जे काही झाले त्याचे कर्ते कर्पिते आम्ही आहोत. तू भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. विचार हेच आपल्या भविष्याचा चेहरा आहे. नकारात्मक विचार केला तर प्रत्येक संधीमध्ये आपल्याला अडचणी दिसतील आणि सकारात्मक विचार केला तर प्रत्येक अडचणीमध्ये संधी दिसेल. थकला तर बसताही येत नाही आणि तुलासुद्धा आता बसून चालणार नाही. उठ, पुन्हा नव्याने कामाला लाग. मार्ग आम्ही दाखवू. तुझ्यावर जी समस्या ओढावली आहे ती वेळ आली की दूर होईलच, पण तोपर्यंत संयम ठेव. क्रोधामुळे भ्रम निर्माण होतो, भ्रमामुळे बुद्धी विचलित होते, त्यामुळे तर्क नष्ट होतो. जेव्हा तर्क नष्ट होतो तेव्हा व्यक्तीचं अधोपतन सुरू होतं. काल जे काही झालं असेल ते पास्ट होता. आज नवीन संधी आहे, नवीन दिवस आहे. कामाला लागा, कारण आपल्याला फक्त धावायचं नाही तर शर्यत जिंकायची आहे. जेव्हा आपल्या आयुष्यात सगळ्या चुकीच्या गोष्टी घडत असतात, जेव्हा तुम्हाला जाणीव होते की तुम्ही पूर्णपणे एकटे पडला आहात, जेव्हा लाईफमध्ये पुढे काय करायचं हे आपल्याला समजत नाही, जेव्हा खूप दुःख असतं, प्रॉब्लेम असतात पण ते कोणालाही सांगता येत नाहीत, तेव्हा वाटतं की आता सगळं संपलं, आता मी हरलो, आता मला नाही जमणार, मी थकलो. जेव्हा अचानक आपल्या जीवनाची माणसं आपल्यापासून दूर जातात, ज्याची आपण कधी अपेक्षासुद्धा केलेली नसते, तेव्हा वाटतं की कंटाळा आला. या आयुष्याचा सगळ्या गोष्टी विरुद्ध होत आहेत. तुम्हाला कुठलीच गोष्ट सहज मिळणार नाही, तुम्हाला पाहिजे तसं नाही होणार, कारण लाईफने तुमच्यासाठी काहीतरी वेगळं ठरवून ठेवलेलं आहे. म्हणून काहीही झालं तरी धीर धरा. आजचा दिवस वाईट आहे, उद्याचा अजून वाईट असेल, पण त्यानंतर तर दिवस चांगला असेल हे लक्षात ठेवा. कारण गोष्टी चुकीच्या घडत असतात, कारण त्यांना तुम्हाला काहीतरी शिकवायचं असतं, पण तुम्हाला ह्या सगळ्यातून बाहेर पडायचं आहे हे लक्षात ठेवा. असा धीर सोडू नका आणि सर्वात पहिलं वाईट विचार करू नका की असं नाही झालं तर, मला हे नाही जमलं तर. जर तरचा विचार करून काहीही होणार नाही. उलट असा विचार करा की मी अजून काय करू शकतो ज्याने माझे जिंकण्याचे चान्स वाढतील. चांगल्या गोष्टी घडायच्या आधी वाईट गोष्टी घडतात. फक्त तेच दिवस असतात जेव्हा तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे आणि सांगायचं आहे, ठीक आहे, माझा आजचा दिवस वाईट गेला म्हणून काय झालं, मला माहीत आहे मी नक्की यशस्वी होणार आहे. श्री स्वामी समर्थ, तुमच्यावर स्वामी कृपा कायम असावी.